पारदर्शक कारभारासाठी प्रसिद्ध असलेल्या श्रीकर परदेसी यांच्याकडे पीएमपीएलची सूत्र आल्यामुळे घसरलेल्या बसेसना पुन्हा चांगला दर्जा प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झालाय. कायम पुणेकरांच्या रोषाला सामोरं जाणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणूनच पीएमपीएलकडे आतापर्यंत पाहिलं गेलं. वाहक आणि चालकांच्या तुचड्या वागणुकीमुळे तर अनेक पुणेकरांनी बसनं प्रवास करणंच टाळलं. त्यातच भ्रष्टाचार आणि इतर कारणांमुळे सध्या एकूण बसेसच्या केवळ 40% बस रस्त्यावरून धावत आहेत. त्यामुळे वाढलेल्या तोट्याचा बोजा आपोआपच तिकीट दरवाढीच्या माध्यमातून पुणेकरांवर पडत होता. मात्र आता पीएमपीएलची सूत्र पारदर्शक कामासाठी प्रसिद्ध असणाऱ्या श्रीकर परदेशींकडे सोपवल्यानं सुधार होण्याचं चित्र निर्माण झालंय. जानेवारी अखेरपर्यंत 80% बस रस्त्यावर आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. केवळ एवढंच नाही तर त्यांनी अधिकाऱ्यांचं विकेंद्रीकरण करत 3 स्वतंत्र विभाग तयार केलेत. लेखा आस्थापना, दररोजच्या कामासाठी आणि बीआरटी तसंच इतर मार्गांसाठी स्वतंत्र विभाग आता असणार आहे. आम्ही डेपोचं रँकिंग सिस्टीम सुरू करतोय की त्या डेपोने किती बसेस मार्गावर आणल्या, मार्गावर आणलेल्या बसेस किती ब्रेकडाऊन झाल्या ते पण मोजणार. त्या डेपोकडून त्या दिवसामध्ये किती पॅसेंजरची वाहतूक झाली, त्यांनी किती किलोमीटरचं रनिंग केलं आणि महत्त्वाचं म्हणजे त्या कंडक्टरनी त्या ड्रायव्हरनी किती उत्पन्न मिळवलं. परदेशी यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी इतरही अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसंच ज्या डेपोच्या चालक वाहकाच्या बसचं उत्पन्न वाढेल त्यांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे, तर ज्यांच्या तक्रारी येतील किंवा उत्पन्न कमी असेल त्यांच्यावर मात्र कारवाई केली जाणार आहे. किंग सिस्टीममध्ये उत्पन्न वाढीच्या जशा कंडक्टरच्या बाबी होत्या तशा सुरक्षेच्या ड्रायव्हरच्या बाबी देखील आमच्या समाविष्ट असतील. आणि जे डिफॉल्ट करणारे जी कर्मचारी वर्ग आहे त्यांना पनिशमेंट दिली जाईल. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांवर परदेशी यांनी कारवाई केल्याचं पिंपरी चिंचवडमध्ये दिसलं. त्यामुळे आता पीएमपीएलची सूत्र हातात घेतल्यानंतर त्यांच्याकडून कारभार सुधारण्याची अपेक्षा आहे. पिंपरी चिंचवडहून कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.